हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं टुडेज होममेकरमध्ये. तुम्ही पाहू शकता खूप सारे लेयर्स असलेली आणि डबल फुलणारी खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार झालेली आहे. मी या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या टिप्स वापरून तुम्ही शंकरपाळी करा. तुमची शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही. पाहू शकता खूप खुसखुशीत झालेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 4 वाटी मैदा घेतलेला आहे. ज्या वाटीने मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि वरून 2 चमचे एक्स्ट्राची साखर घातलेली आहे. पाहू शकता त्याच वाटीने मी 1/2 वाटी तूप घेतलेलं आहे, 1/2 वाटी दूध घेतलेलं आहे. जर तुम्हाला जास्त गोड शंकरपाळी आवडत नसेल तर तुम्ही 1 वाटी साखर वापरा. मी इथे एक्स्ट्राचे 2 चमचे याच्यामध्ये ॲड केलेले आहे. आता ही जी साखर आहे ती आपण दुधामध्ये विरघळवून घेणार आहोत. जास्त गरम करायचं नाही आहे दूध, आपल्याला कोमट दुधामध्येही विरघळवून घ्यायचे. इथे मोठ्या साखरेऐवजी तुम्ही पिठी साखर वापरली तरी चालेल, ती पटकन विरघळून जाते. जे तूप आहे त्याचं आपण कडकडीत असं मोहन तयार करून घेऊया. साखर आणि ते दुधाचं पाणी आपण थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. आता हे मोहन आपण मैद्यावरती घालून घेणार आहोत. लक्षात ठेवायचं आहे की तुपाचं कडकडीतच मोहन घालून घ्यायचं आहे, थंड तूप वापरायचं नाही आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरीही चालू शकतं. हे आपण छान मैद्याला चोळून घेणार आहोत. याच्यामुळे आपला मैदा छान असा हलका होतो, असा गोळा तयार झाला की आपलं प्रमाण व्यवस्थित आहे असं समजायचं. आता आपण याच्यामध्ये जे दूध आपण ठेवलं होतं थंड व्हायला ते आपण घालून घेणार आहोत आणि याचा घट्टसर असा एक गोळा तयार करून घेणार आहोत. दूध हे थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे, एकाच वेळी जास्त ओतायचं नाही आहे. अंदाज घेऊन गोळा तयार करून घ्यायचा आहे. जर कमी पडलं तर आपण याच्यामध्ये 1 ते 2 चमचे दूध एक्स्ट्रा घेऊ शकतो. माझं पूर्ण मिश्रण मी वापरलेलं आहे आणि माझा असा गोळा तयार झालेला आहे. आता हा आपण 1/2 ते 1 तासासाठी ठेवून देणार आहोत. 1/2 ते 1 तासानंतर आपण हा गोळा काढून घेऊयात आणि पुन्हा थोडासा मळून घेऊयात आणि त्याचे जेवढे तयार होतील तेवढे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. एक गोळा आपण लाटण्यासाठी घेऊया आणि बाकीचे जे 2 गोळे आहेत ते आपण झाकून असेच ठेवून देऊया. आता एका कढईमध्ये आपण जाड गुळाचीच कढई घ्यायची, त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि आपली शंकरपाळी आपण तयार करायला घेऊया. लाटून घ्यायची आहे. लाटताना साईडला क्रॅक जाऊ शकतात, ते थोडेसे व्यवस्थित करत आपण ही शंकरपाळीची पाती लाटून घेणार आहोत. थोडेसे क्रॅक जातात त्याचं काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही आहे. जास्त जाड किंवा जास्त पातळ अशी पाती तयार करायची नाही आहे, मीडियम अशी लाटून घेणार आहोत आपण. याच्यामध्ये तूप घातलेलं असतं त्याच्यामुळे लाटताना ही अजिबात चिकटत नाही, त्याच्यामुळे पीठ किंवा तेल लावण्याची अजिबात गरज नसते. याच्या ज्या क्रॅक गेलेल्या कडा आहेत त्या आपण आता कट करून घेऊया आणि आपल्या शंकरपाळ्या आपण आता कट करून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही आकार देऊ शकता, गोल किंवा कापणीचा आकार देऊ शकता. मी इथे चौकोनी आकार दिलेला आहे. कट करून घ्यायच्यात सर्व शंकरपाळ्या आणि त्या कट झाल्यानंतर आपण सुट्ट्या करून घेऊयात. तोपर्यंत आपलं तेल हे छान गरम होतंय. सुट्टे केल्यानंतर आपण या तेलामध्ये टाकून तळून घेऊयात. अशा प्रकारे साईज ठेवायचे, जास्त जाड किंवा पातळ ठेवायचे नाही आहेत. आता हे आपण तळून घेणार आहोत. तळत घेत असताना काळजी घ्यायची की आपलं जे तेल आहे ते छान असं गरम झालं पाहिजे. कोमट तेलामध्ये जर आपण शंकरपाळी सोडली तर ती विरघळू शकते आणि एकाच वेळी खूप साऱ्या शंकरपाळ्या सोडायच्या नाही आहेत. थोड्याशा शंकरपाळ्या सोडून आपण ते तळून घेणार आहोत. खूप साऱ्या एकदम सोडल्या तर तीही विरघळू शकते. पाहू शकता असा कलर आला, गोल्डन ब्राऊन कलर आला की आपण ती शंकरपाळ्या बाहेर काढून घेणार आहोत.
जास्त डार्क कलर येईपर्यंत ठेवायच्या नाही आहेत. जर आपण तशाच जास्त डार्क कलर येईपर्यंत ठेवल्या तर पुन्हा त्या खूप काळपट पडतात, कारण याच्यामध्ये आपण साखर घातलेली असते त्याच्यामुळे याची कुकिंगची प्रोसेस खूप वेळ चालू असते. अशा कलरवरती काढून घ्यायच्या. तुम्ही पाहू शकता खूप छान फुललेले आहेत. आता राहिलेले शंकरपाळेही आपण तळून घेणार आहोत. शंकरपाळी तळत असताना सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यायची, खूप छान फुलतात, अजिबात तेलकट होत नाहीत. पाहू शकता खूप छान फुललेले आहेत. जी शंकरपाळी तयार केली त्याच्यापेक्षा डबल साईजमध्ये फुलून तयार होतात आणि खूप बिस्किटा इतक्याच खुसखुशीत तयार होतात. तर या दिवाळीमध्ये नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.